पहिली गोष्ट तर अशी आहे की भारतीय जनता पक्षाने नेहमीच हा प्रयत्न केला आहे की समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणारे जे चांगले लोक आहेत त्यांना एकत्रित केलं आणि त्याच दृष्टीनं एक चांगला कार्यकर्ता म्हणून एक चांगला नेता म्हणून निरंजन डावकर यांना आम्ही घेतलेला आणि शेवटी आपण जर विचार केला तर आमचा पक्ष हा 30 वर्षापूर्वी छोटा पक्ष होता. वेगवेगळे लोक जुडत गेले आणि त्यातनंच पक्ष मोठा झाला. त्यामुळे जिथे जशी आवश्यकता असते तिथे चांगले लोक असतात त्यांना आम्ही पक्षामध्ये घेतो, त्यांना आम्ही पक्षात मोठं करतो, ते आमच्या पक्षाला मोठं करतात. त्यामुळे आयात वगैरे असले जे काही शब्द आहेत ते आपल्या डिक्शनरीतून काढून टाका. अजून खूप लोक रांगेत आहेत, मी आत्ता नावं सांगणार नाही, मग तुम्हाला पत्रपरिषदेची मजाच येणार नाही. त्यामुळे तुम्ही जरा वाट बघा कोण कोण येतो.